नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी शिवभोजन थाळी संदर्भातली राज्य सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी अशी शिवभोजन थाळी योजना ही सध्या वादात सापडली आहे आणि या कारण या योजनेतील अनेक लाभार्थ्यांनी खोटी कागदपत्र जोडून शिवभोजन केंद्र लाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे काही लाभार्थ्यांनी खोटी अनुभवपत्र दिली काही लाभार्थ्यांनी खोटे भाडे करारपत्र जोडले असे असताना देखील मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या शिफारस पत्रानं ते पात्र ठरले काही लाभार्थींनी तर पती पत्नी मुलांच्या घरातल्या सगळ्यांच्या नावानं संस्था दाखवून एकाच घरी चार चार केंद्र बळकावली माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांमधून ही धक्कादायक बाब आता उजेडात आली आहे आणि यानंतर तरी या योजनेच्या खऱ्या लाभार्थ्यांना डावलून ज्यांनी ज्यांनी या केंद्र बळकावलेली आहेत त्यांच्यावर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे माहिती अधिकारातून जी माहिती समोर आली आहे ती अत्यंत धक्कादायक आहे सरकारनं चांगल्या उद्देशानं जरी ही योजना राबवली असली तरी नेते मंत्री आमदार या सगळ्यांच्या बगलबच्चांनी पुन्हा एकदा वेगवेगळे कागदपत्र दाखवून खोटी कागदपत्रं दाखवून या योजनेच्या केंद्र जे आहेत ती बळकावलेली आहेत अशी धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून बळ उघडकीस झालेली आहे आणि ज्यांनी हे सगळे खोटे कागदपत्र दाखवून या केंद्र बळकावलेले आहेत किंवा घेतलेले आहेत त्यांना शिफारसपत्र कोणाची आहेत आमदारांची आहेत सत्ताधारी मंत्र्यांची आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादानं हे केंद्र एका एका, एका घरात चार चार जणांना मिळाली एकाच घरात चार चार मिळाली आणि त्यामुळे या योजनेतली ही धक्कादायक बाब आता समोर आलेली आहे शिवभोजन योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार पुढे आलेला आहे ज्या केंद्रांचा वाटप झालेला आहे त्या केंद्रासाठी अनेक लाभार्थ्यांनी खोटी कागदपत्रं जोडलेली आहे तर काही ठिकाणी एकाच कुटुंबातील तीन तीन चार चार लोकांनी स्वतःच्या नावाने केंद्र घेतलेली आहे माहितीच्या अधिकारामध्ये जी कागदपत्रं आली त्या कागदपत्रावरून हे सर्व सिद्ध झालेलं आहे एकट्या नागपूर जिल्ह्याचा जर का विचार करायचा झाला तर माहितीच्या अधिकारात जे कागदपत्र ते आपल्या समोर आहे त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की मी सुरुवातीला सांगतो की बघा हे पराते कुटुंबातल्या एकाच कुटुंबातल्या चार सदस्याने शिवभोजन योजनेचे केंद्र उचललेली आहे म्हणजे आणि इतकंच नाही तर त्यांनी खोटी कागदपत्र म्हणजे ही जर का एक बघितलं तर भास्कर नारायण पराते त्यांचीच पत्नी सारिका भास्कर पराते यांनी दुसरं केंद्र घेतलेलं आहे शासनाकडनं इतकंच नाही तर सारिका भास्कर पराते यांनी स्वतःच्या नावावर दोन केंद्र घेतलेली आहे म्हणजे यांचं जर तुम्ही एक केंद्र बघितलं तर जहार विद्यालय गृहसमोर हसनबाग चौक इथे त्यांनी कोणत्या नावाने घेतलं केंद्र भाग्यवती महिला औद्योगिक सहकारी संस्था इथे त्यांनी वैष्णवी महिला बचत गट त्यांचे पती भास्कर नारायण पराते बघायचं असलं तर प्रियदर्शिनी बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था म्हणजे पती पत्नीने तीन उचलले कुटुंबातल्या दुसऱ्या सदस्यांनी जर का तुम्ही बघायचं झालं तर रजत एकनाथ पराते यांनी देखील प्रमाणपत्र खोटी प्रमाणपत्र दिलेली आहे आणि केंद्र उचललेलं आहे जर का तुम्ही याचा अनुभव जो प्रमाणपत्र जर का बघितलं ना ज्या योजनेसाठी जे वेगवेगळे निकष दिले होते जे कागदपत्र जोडायची होती त्यामध्ये रजत एकनाथ परातेने जे अनुभव प्रमाणपत्र जे जोडलेलं आहे ते खोटं अनुभव प्रमाणपत्र जोडलेलं आहे जर का बघायचं झालं तर आपल्याला आप लक्षात येईल की हे बघा भास्कर नारायण पराते साक्षीदार देखील त्यांनी स्वतःच्याच कुटुंबातल्या सदस्यांना ठेवलेलं आहे आणि यामध्ये जे प्रमाणपत्र जोडलेलं आहे ते देखील खोटे प्रमाणपत्र जोडल्याचं पाहायला मिळत आहे एकंदरीतचं या संपूर्ण योजनेमध्ये जर का बघायचं झालं तर ज्या काही शिफारशी आल्या देखील अत्यंत धक्कादायक आहे म्हणजे या योजनेमध्ये जर का बघितलं तर मुख्यमंत्री सचिवला सचिवालयाच्या देखील शिफारशी आलेल्या आहे इतकंच नाही तर काही जे लाभार्थी आहे ज्यांनी ही योजना उचलली त्यांनी बोगस किरायापत्र जोडलेलं आपण जर का बघितलं तर ही योजना जे ठिकाण दिसतं हे राणी दुर्गावती चौक आहे म्हणजे या राणी दुर्गावती चौकामध्ये ही योजना सुरू आहे मात्र जर का तुम्ही याचं किरायापत्र बघितलं ना त्यांनी हे किरयापत्र लिहून दिलं त्यांनी जो ॲड्रेस दिला किर्यापत्रावरचा तो बघा महेंद्रनगर डॉक्टर आंबेडकर मार्ग इथला दिलेला आहे म्हणजे असे खोटे प्रमाणपत्र जोडून देखील ह्या सर्व योजनेचा लाभ घेतलेला आहे व्यतिरिक्त आणखी काही खोटे शि प्रमाणपत्र मी दाखवतो तुम्हाला जर का तुम्ही हे कागदपत्र बघितली ना तर रेल्वे स्टेशन पश्चिम नागपूर इथे जे शिवभोजन योजना सुरू आहे ही शिवभोजन योजना श्रीमती छायादेवी कृष्णकुमार पांडे यांच्या नावाने सुरू आहे आणि यांनी जे प्रमाणपत्र जोडले ते प्रमाणपत्र बघा एकतर मंत्री मोदय नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांचं शिफारस पत्र जोडलं आणि जे अनुभवपत्र जोडलं जे अनुभवपत्र जोडलं हे बघा ही यांची स्वतःची शाळा आहे फिरोज गांधी प्राथमिक विद्यालय जे आहे हे यांच्या कुटुंबाची स्वतःची शाळा आहे आणि स्वतःच्या शाळेमध्ये त्यांनी भोजन पुरवठा करताचं प्रमाणपत्र जोडलं महत्वाचा विषय जर का तुम्ही ह्या प्रमाणपत्रावर बघाल ना कुठेच पत्राचा क्रमांक नाही किंवा दिनांक पण नाही यावरनं लक्षात येतं की कशाप्रकारे खोटी प्रमाणपत्र लोकांनी जोडलेली आहे आणि ही खोटी प्रमाणपत्र जोडल्यानंतरही या सर्व लोकांना पात्र ठरवण्यात लो आलं आणि यांना शिवभोजन योजनेचं केंद्र वाटप करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जर का विचार करायचा झाला तर असे साधारण शेकडो लाभार्थी असेल ज्यांनी शिवभोजन योजना घेतली मंत्र्यांच्या आमदारांच्या शिफारशी केल्या खोटे प्रमाणपत्र जोडले आणि त्यानंतर या सर्व योजनेचा फायदा घेतला आणि महत्त्वाचं म्हणजे खोटी प्रमाणपत्र असताना समितीने चौकशी केल्यानंतर देखील यांना पात्र ठरवण्यात आलं हाच महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यांनी हे सर्व कागदपत्रं बाहेर काढली त्या रत्नमाला मिश्रा आपल्यासोबत आहे मला एक सांगा तुम्ही फक्त एकट्या नागपूर जिल्ह्याचीच कागदपत्रं बाहेर काढलेली आहे तर या संपूर्ण कागदपत्रामध्ये काय पाहायला मिळालं तुम्हाला नेमका कशा प्रकारे शासनाची फसवणूक केली गेली शिवभोजन केंद्र हे महाराष्ट्र शासनाने काढलेली आहे आणि महिला बचत गट रेस्टॉरंट संस्था कॅटरिंग आणि मेस ह्या लोकांना अनुभव असं अशाच लोकांना पात्र करण्यात यावं असं शासनाचे आदेश आहेत परंतु इथे तसं न करता व्यक्तिगत ज्यांचे अर्ज पण नाही आहेत त्यांनासुद्धा पात्र केलेले आहेत आणि ते सर्व आमच्या लक्षात घोळ येताना आम्ही मग माहितीच्या अधिकाऱ्यांमध्ये ही माहिती घेतली त्यांची आम्ही तपासणी केली चौकशी केली ते आम्हाला सत्यता आढळून आल्या तर इथे आमदारांच्या शिफारसपत्र कागदपत्र नाही आहेत आणि त्यांचा अर्जसुद्धा नसून त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि त्यांची तपासणी चौकशी करण्याकरिता समिती बसवलेली आहे समितीने मोखा चौकशी केल्याच्या नंतर त्यांचे कागदपत्र नसताना आणि खोटे असताना सुद्धा त्यांनी पात्र केलेलं आहे हा लाभ आम्ही पंधरा ते वीस वर्षापर्यंत महिला बचत गटांच्या महिला कार्यरत आहोत आमच्यावरती उपासमार पाळीची वेळ आलेली आहे दीड वर्षापासून आमचा आहार बंद आहे एन एम सीचा बंद आहे आय सी त्यांचे अपात्र केलेले त्यांना मंजुरी देण्यात नाही आहे कागदपत्र बघितली या कागदपत्रामध्ये अनेक आमदारांनी प्रकारे शिफारसी केल्या आमदार खासदार मंत्री या सर्वांच्या वेगवेगळ्या संस्थेसाठी कोणी कोणी शिफारशी केल्या या सर्वांची ही यादी आहे म्हणजे यावरनं लक्षात येतं की अनेक लाभार्थी पात्र ठरू शकत नव्हते कागदपत्राची पूर्तता करू शकत नव्हते तरी देखील त्या लोकांना या योजनेचा लाभ देण्यात आला आणि शिवभोजन केंद्राचा वाटप करण्यात आला आणखी काही असे अर्ज आहेत जर का तुम्ही हे राणी दुर्गावती चौकामधलं नंदा उमाजी पं पन... पंधरे यांचा जर का अर्ज बघितला तर यांनी अर्जच केला नव्हता अर्ज न करता त्यांना शिवभोजन फक्त एका शिफारशीच्या जोरावर यांच्या जर का तुम्ही शिफारशीच्या जोरावर यांना पत्र मिळालं तर मग जे लोक अनेक वर्षापासून या क्षेत्रात काम करतात त्यांना अपात्र ठरवण्यात आलं हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे व्हिडिओ चर्निस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोडे न्यूज एटीन लोकमत नागपूर म्हणजे तुमची मंत्र्यांसोबत आमदार खासदारांसोबत ओळख असेल आणि त्यांच्या बगलबच्चे असतील तर त्यांना हे सगळं मिळतं हे यातून स्पष्ट आहे सर्वसामान्य मात्र वंचित राहिले अनेक शिवसैनिक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कारनाम्यावर नाराज आहेत त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे याची तक्रार केली आहे हा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगणार असल्याचं सुद्धा माजी जिल्हा अध्यक्ष शेखर सावर बांधे यांनी सांगितलं त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी आपल्यासोबत नागपूरचे माजी जिल्हाध्यक्ष शेखर सावर बांधेसर आहे सर मला एक सांगा प्रकारे केंद्रांचं वाटप झालेला आहे म्हणजे साधारण छेचाळीसपैकी चाळीस केंद्र तर असे आहे की त्यांनी कागदपत्राची पूर्तताच केली नाही पडताळणी समितीने त्यांना अपात्र ठरवलं असं असताना देखील मंत्र्यांच्या आमदारांच्या शिफारसावर त्यांना केंद्र मिळालेलं आहे कुठंतरी शिवसेना डावललं जातं या योजनेमध्ये वास्तविक पाता ही शिवभोजन थाली जी आहे ही मुख्यमंत्र्यांची योजना आहे आणि मुख्यमंत्र्यांची ही कल्पना या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात साकार व्हावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी ते जाहीर केलं परंतु याच्यामध्ये हे सगळं इम्प्लिमेंट करण्याचं काम कार्यान्वित करण्याचं काम संबंधित प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा कलेक्टरकडे आहे या कलेक्टरांनी त्या ठिकाणी फॉर्म्स बनवले फॉर्म्स बनल्यानंतर त्यात माहिती भरायची होती अनेक लोकांनी त्या ठिकाणी अर्ज केले काहींचं असं की तुमचे कागदाची पूर्तता नाही म्हणून त्यांचे अर्ज स्वीकारले गेले नाही आणि त्याच्यानंतर छाननी समिती असते त्या छाननी समितीने त्यांचे कागदपत्र तपासले बऱ्याचदा त्या ठिकाणी मुख्यावर जाऊन आले व त्या ठिकाणी पाहणी केली आणि त्याच्यानंतर असे जे अर्ज होते ते त्यांनी रद्द ठरवले त्याची ते, ते आता स्वीकारता येणार नाही असं सांगितलं मात्र असे रद्द केलेले जे अर्ज आहे त्याच्यावर काही नेत्यांनी विशेषतः काँग्रेसचे लोकं असतील राष्ट्रवादीचे लोक नेते असतील या लोकांनी त्यांना शिफारसपत्र दिलं आणि कलेक्टर प्रेशराईज होऊन त्यांनी त्या लोकांना सगळे असे केंद्र दिले आहेत मला असं वाटतं ही महत्त्वाकांक्षी योजना अशा पद्धतीनं केवळ आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना वाटून देण्याची जर योजना या ठिकाणी जर झाली तर मला असं वाटतं त्याचा त्याचा फायदा लोकांना होणार नाही ज्या जे महिला बचत गट आहेत किंवा ज्या संस्था आहेत ज्या खऱ्या अर्थानं सामाजिक काम करतात किंवा खऱ्या अर्थानं ते या ठिकाणी काम करू इच्छितात त्या मेरिट बेसिसवर हे दिले पाहिजे मी असं म्हणत नाही की शिवसेनेच्याच लोकांना दिलं पाहिजे पण शिवसेनेचेही जे लोक अशा पद्धतीने अर्ज केले शिवसेनेच्या लोकांचे अर्ज नामंजूर केले आणि दुसऱ्या पार्टीच्या लोकांचे अर्ज आहेत त्यांना कुठल्या तरी मंत्र्याची शिफारस आहे म्हणून ते त्यांनी स्वीकारले त्यांना केंद्र दिले एका ठिकाणचा अर्ज आहे आणि दुसऱ्या ठिकाणी ते केंद्र चालवतात आहे राहतात कुठे आहे केंद्र दुसरीकडे मिळालेलं आहे अशा प्रकारची खूप अनिमि अनिमित्ता याच्यामध्ये आहे आणि आता आम्ही ही बाब माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार आहोत त्यांना सांगणार आहोत की अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात मला माहिती नाही परंतु नागपूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची अनिमित्ता झाली आहे ही ताबडतोब दुरुस्त केली पाहिजे त्यांची कागदपत्रं पुन्हा फेर तपासणी केली पाहिजे आणि जे त्या क्वालिफिकेशन याच्यामध्ये बसत नसतील त्यांचे ते केंद्र रद्द करून दुसऱ्या लोकांना जे क्वालिफाय आहे त्या लोकांना ते केंद्र दिले पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांसमोर ठेवणार आहोत अनेक शिवसैनिकांनी देखील केंद्र मिळवून अर्ज केले पण त्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले होते हा काही शिवसैनिकांनी त्या ठिकाणी अर्ज केले शिवसैनिकांनी म्हणण्यापेक्षा शिवसैनिक ज्या एन जी ओ चालवतात ज्या संस्था चालवतात त्या संस्थांच्या मार्फत अर्ज केले परंतु एखाद दुसरा कागद नाही म्हणून त्यांचा अर्ज नाकारण्यात ना आला व्हिडिओ जन्ली प्रशांत मोहितेसह तुषार कोवळे हो न्यूज एटीन लोकमत नागपूर